ऑनलाइन स्टूडेंट सैटिस्फैक्शन सर्वे ही नॅक कडून विशेष दखल घेतली गेलेली बाब आहे. ऑनलाइन स्टूडेंट सैटिस्फैक्शन सर्वे का आणि कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत. तर हे का केलं पाहिजे? टू नो स्टूडेंट्स ओपिनियन अबाउट कॉलेज अँड टीचर्स. कॉलेज आणि टीचर्सच्या विषयी विद्यार्थ्यांची काय मतं आहेत ती मतं जाणून घेण्यासाठी ऑनलाइन स्टूडेंट सैटिस्फैक्शन सर्वे केला जातो. त्याच पद्धतीने दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे टू इम्प्रूव्ह थिंग्स अकॉर्डिंग टू द सजेशन्स गिवन बाय द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून जी सजेशन्स दिली गेलेली आहेत त्या सजेशन्सनुसार सुधारणा कॉलेजमध्ये, अध्यापनामध्ये आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी याची गरज पडते. त्याच पद्धतीने ही एक अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. कशासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते? टू एक्सप्रेस युअर सेल्फ. काय? तुमची मतं, तुमच्या कल्पना आणि तुमचे सजेशन्स. या तीन गोष्टींसाठी ऑनलाईन स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. कसं केलं जातं आहे ऑनलाईन स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे? तर सर्वप्रथम तुम्हाला एक लिंक येते, त्या लिंकवरती तुम्हाला जायचं असतं, तिथे एक प्रश्नावली येते आणि त्या प्रश्नावलीमध्ये तुम्हाला 4 पासून ते 0 पर्यंत रेटिंग द्यायचं असतं. 4 हे सर्वोच्च रेटिंग असतं, 3 हे त्याच्यापेक्षा थोडं खालचं, 2 आणखी खाली, 1 आणखी खाली आणि 0 अशा पद्धतीने तुम्ही रेटिंग देत असतात. त्यामुळे डोंट फगेट टू पार्टिसिपेट इन दिस ऑनलाईन स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे, जे तुम्हाला, मला आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात मदत करू शकणार आहे आणि तुमच्या अपेक्षा आणि मतं जाणून घेण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. थँक्यू व्हेरी मच.